पुणे, बार्शी, वैराग, वाखरीच्या यशानंतर पंढरपूर मध्ये निसर्गरम्य ठिकाणी आपल्या सेवेत बाबर आणि गुंड पाटील बंधू निर्मित सागर डेव्हलपर्स घेऊन येत आहेत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प चंद्रछाया पार्क। तुमच्या स्वप्नातील हक्काचे घर आता साकारेल पंढरपुरात चंद्रछाया पार्कच्या माध्यमातून, जिथे लवकरच नगरपालिकेचा डीपी रोड उपलब्ध होणार आहे। याशिवाय 40 फूट कॉन्क्रीट रोड, अंडरग्राउंड ड्रेनेज, डीमार्ट पासून हकेच्या अंतरावर कंपाउंड युक्त क्षेत्र, स्ट्रीट लाईटची ही सोय, प्रशस्त जागा आणि थंड हवेचे ठिकाण, स्वतंत्र पाणी कनेक्शन, तसेच बगीचा, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक अशा नानाविध सुविधांनी युक्त सागर डेव्हलपर्स यांचे चंद्रछाया पार्क। पत्ता चंद्रछाया पार्क, चंद्रभागा बस स्थानकासमोर, जुना अकलूज बायपास रोड, पंढरपूर। बुकिंग साठी संपर्क 97633 37257, 70 57 81 58 33, 94293 93 953 आणि 98 50 666 132। मुंबई पुण्याच्या नामांकित हॉस्पिटलच्या प्रदीर्घ अनुभवानंतर पंढरपूरकरांच्या सेवेत डॉक्टर सौ अस्मिता बागल आणि डॉक्टर गजानन बागल या स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांचं श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल। हॉस्पिटलची खास वैशिष्ट्ये, वंध्यत्व निवारण केंद्र, प्रसूती तपासणी व उपचार, प्रसूती शस्त्रक्रिया, गर्भाशय पिशवीची कॅन्सर तपासणी अशा अनेक सुविधांसह अद्यावत हॉस्पिटल श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, भोसले हॉस्पिटल जवळ, गोकुळ नगर, पंढरपूर। पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या मानवतेसाठी योग या तत्वास अनुसरून आयुष मंत्रालय, भारत सरकार, श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना, भारतीय रेल व पतंजली योग यांच्या समितीच्या वतीने या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या महोत्सवाचे पंढरपूर रेल्वे मैदान येथे आयोजन करण्यात आले। यामध्ये पंढरपूर परिसरातील सर्व शैक्षणिक संस्था, योग संस्था, आध्यात्मिक संस्था, सामाजिक संस्था, क्रीडा मंडळे, महिला मंडळे, युवक मंडळे मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। भारतातील प्रमुख धार्मिक मंदिरे, ऐतिहासिक स्थळे अशा 75 ठिकाणी 8वा आंतरराष्ट्रीय योग दिन आयोजित करण्याचा मानस माननीय पंतप्रधानांनी मन की बात या कार्यक्रमात व्यक्त केला होता, जेणेकरून ही स्थळे जागतिक पर्यटनाची प्रमुख केंद्रे व्हावीत यासाठीच पतंजली योगपीठास ही जबाबदारी दिली। यातूनच पंढरपूर या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले। जाधवताई, तसेच रत्नाताई माळी, आमचे मित्र केश माळी सर, संतोषजी दुधाळ, नितीनजी मोरे, रघुनंदन बोतडा, सुजाता शास्त्री सोलापूर, नागजी लोखंडे, मधुकर सुतार, अनिताताई, सुरेंद्र पिसे, सुधीर आडवळकर या सगळ्यांचंच, योग प्रशिक्षकांचं, पतंजलीच्या सर्व प्रमुख संघटकांचं या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो। तसेच आमचे पंढरपूरमधील सन्माननीय प्रशांतजी वाघमार सर, सुभाषजी मस्के, प्रणव परिचारक, त्यांचे सगळे सहकारी, युवा मोर्चाचे सगळे सहकारी, विश्वनाथ आळगे, त्याचे सगळेच वायचळ, या सगळ्या तरुण सहकाऱ्यांनी आज 4 दिवसामध्ये या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं। भैया मनमाडकर यांना रात्रीतनं काल त्यांनी स्टेज उभा करून दिलं। त्याचबरोबर रेल्वेचे DMR त्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की त्यांनी सगळे शासकीय प्रोटोकॉल बाजूला ठेवून मैदान त्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिलं। त्याचबरोबर अनेक लोकांनी, ज्ञात अज्ञात लोकांनी यासाठी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे। कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, स्वेरी कॉलेज, सिंहगड कॉलेज, उमा कॉलेज, कर्मयोगी कॉलेज, या सगळ्या कॉलेज आणि विविध शैक्षणिक संस्था या सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी आपण सहकार्य केलं, त्याबद्दल सगळ्यांचं मी या ठिकाणी पांडुरंग परिवाराच्या वतीनं, व्यक्तिशः माझ्या वतीनं मी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो। आणि आजचा हा योगा दिवस आपण या ठिकाणी साजरा केला तो करत असताना हा एक दिवसापुरतं न राहता हे कायम वर्षभर याचा अंगीकार करावा अशी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती करतो। ननवरे सर, शेटेताई, त्यांचे सगळे किंवा आमचे वाळूजकर साहेब, त्यांचा सगळा ग्रुप आहे, जे जे योगामध्ये पंढरपुरामध्ये काम करत आहे
त्या सगळ्या मंडळांनी सायकल्स क्लब आज एवढ्या संख्येने आपण या ठिकाणी योग दिन साजरा करू शकलो। त्यानंतर एकच विनंती की आज पंढरपुरातल्या सगळ्या हॉटेलला सुट्टी आहे तेव्हा आता आपल्या आपल्या घरी जायचंय, नाहीतर वाळूजकर साहेब उठून परत अण्णाकडे जातात। मी योगा करायचा आहे परत तिकडं, गमतीचा भाग थोडा आळस आल्यामुळे हसवलं, परंतु आपल्या सगळ्यांचं ऋण व्यक्त करून सगळ्यांचे आभार व्यक्त करून मी थांबतो। धन्यवाद। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।